नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर संजय आहे आणि मी नवजात शिशुतज्ञ म्हणून नाशिकमध्ये गेली 11 वर्ष निओ केअर हॉस्पिटल या नावाने आमचं हॉस्पिटल कार्यरत आहे। मी आज नवजात शिशूंमध्ये होणाऱ्या करोनाच्या आजाराबद्दल बोलणार आहे। मागची जी लाट आली होती 2020 साली, त्यावेळेला आपण बघितलं की लहान मुलांमध्ये आणि स्पेशली नवजात शिशूंमध्ये ह्या आजाराचं प्रमाण खूप कमी होतं, परंतु आता ह्याच्या बातम्या येत आहेत की ह्या वर्षीच्या जी लाट आलेली आहे ह्या लाटेमध्ये जास्त लहान मुलांना आणि नवजात शिशूंना देखील ह्या आजाराची लागण होत आहे। तर आपण आज स्पेसिफिकली बघणार आहोत की नवजात शिशूंची काळजी आपण कशी घेणार आहोत या आजारामध्ये। आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। आपले आजी आजोबा देखील आपल्याला सांगायचे की घरामध्ये जर बाळंतीण असेल तर तिला आणि तिच्या बाळाला एका अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवा, जास्त लोकांनी तिथे जाऊ नका आणि त्यांना डिस्टर्ब करू नका। आणि तेच आज आपल्याला करोनाच्या आजारामध्ये करायचं आहे। जर घरामध्ये बाळ आणि बाळंतीण असेल तर त्या रूममध्ये गरज नसताना कोणीही जायचं नाही आणि जी लोक जाणार आहेत त्यांनी स्वतः मास्क वापरायचा आहे, हात स्वच्छ ठेवायचे आहे आणि कारण नसताना तिथे जायचं नाही। घरामध्ये जर अजून थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना बाळाच्या अगदी जवळ जाऊ द्यायचं नाही आहे आणि ते जर गेले बाळाच्या जवळ तर त्यांनी मास्क वापरणं गरजेचं आहे आणि त्यांना देखील हँड सॅनिटायझरचं महत्व आपल्याला सांगायचं आहे। समजा बाळाच्या आईला जर कोविड आजार झाला तर काय होऊ शकतं, तर दोन प्रकारचे सिनारिओ याच्यामध्ये असू शकतात। एक म्हणजे आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असू शकते आई आणि तिला कुठल्याही प्रकारचे लक्षणं नाही आहेत, आणि दुसरी केस असे असू शकते की बाळाच्या आईची आरटीपीसीआर पण पॉझिटिव्ह आहे आणि तिला जास्त प्रमाणामध्ये लक्षणं आहेत आणि तिला सुद्धा ऍडमिट करण्याची गरज आहे। तर आपण पहिल्या प्रकारामध्ये बघू, जर बाळाची आईची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आहे परंतु तिला कुठलीही लक्षणं नाही आणि अशा मातेला जर बाळ झालं आणि त्या बाळाचं वजन हे 1800 ग्रॅमपेक्षा जास्त आहे, ते 35 आठवड्यांपेक्षा मोठं बाळ आहे आणि त्या बाळाला कुठल्याही प्रकारचे लक्षणं नाही आहेत, तर अशा बाळाला आपल्याला आईजवळच ठेवायचं आहे जरी ती आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असली तरी। पण तिने काही गोष्टी पाळायच्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने डबल मास्क वापरायचं आहे, हँड हायजीन प्रॉपर ठेवायचं आहे आणि दूध पाजून झाल्यानंतर तिने स्तनपान हे करायचं आहे, पण स्तनपान केल्यानंतर त्या बाळाला तिने साधारण 6 फूट अंतरावरती स्वतःपासून ठेवायचं आहे, जेणेकरून ती जेव्हा खोकणार किंवा तिला शिंका येणार त्यावेळेला ते जे काही ड्रॉपलेट्स आहेत ते बाळापर्यंत जाणार नाही आणि बाळाला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही। जर हे बाळ कमी दिवसाचं आहे, प्रीमॅच्युअर आहे, तर अशा बाळाला NICU किंवा नवजात अतिदक्षता विभागामध्ये ठेवावं लागेल आणि तिथले जे काही प्रोटोकॉल आहेत ते NICU चे डॉक्टर फॉलो करतील। आणि नॉर्मली अशा केसमध्ये आम्ही काय करतो की 3 दिवसानंतर त्या बाळाची देखील आम्ही RT-PCR टेस्ट करून घेतो आणि ते जर बाळ निगेटिव्ह असेल तर अशा बाळाला पुन्हा आपण आईजवळ ठेवू शकतो आणि ते जर बाळ पॉझिटिव्ह असेल तर त्याला प्रॉपर कोविड NICU शिफ्ट करून पुढची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल। दुसरा सिनारिओ याच्यामध्ये असा असू शकतो की बाळाच्या आईची RT-PCR पॉझिटिव्ह आहे आणि ती माता जर आजारी आहे, तिला कोविड हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, तर अशा बाळाला घरातील जी व्यक्ती RT-PCR निगेटिव्ह आहे अशा व्यक्तीने त्या बाळाची काळजी घ्यायची आहे आणि ते करत असताना त्या व्यक्तीने मास्क वापरायचं आहे, हँड हायजीन वापरायचं आहे आणि बाळाला प्रॉपर दूध पाजायचं आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे। नवजात शिशूंमध्ये दिसणारी लक्षणं कुठली, तर मोठ्या माणसांमध्ये जी लक्षणं आहेत त्यातील जे ताप येणं किंवा ज्याला आपण हायग्रेड फीवर म्हणतो अशी लक्षणं या बाळांमध्ये दिसतात आणि त्याचबरोबर बाळाला उलटीसारखं होणं, उलटी होणं, शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे रॅश किंवा पुरळ येणं ही लक्षणं या बाळांमध्ये असू शकतात। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा संदेश मी काय देईल की जे नवजात शिशू असतात त्यांना जन्म झाल्यानंतर पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये आपण पोलिओ, BCG आणि हिपॅटायटिस बी ची लस देत असतो। जर बाळाची आई RT-PCR पॉझिटिव्ह आहे परंतु बाळाला कुठलीही लक्षणं नाहीत तर अशा बाळाला न विसरता पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये BCG, पोलिओ आणि कावीळीची लस आपण देऊन दिली पाहिजे। समजा बाळ RT-PCR पॉझिटिव्ह आहे किंवा त्याला ICU मध्ये ऍडमिट करावं लागलं तर अशा बाळाला 15 दिवस आपल्याला ही लस देता येणार नाही, परंतु 15 दिवसानंतर ते बाळ व्यवस्थित बरं झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या लसी बाळाला जरूर जरूर द्याव्या लागतील।
तर शेवटी मी हे सांगेल की खूप घाबरू नका, जरी जास्त बाळांना हा आजार होत असला तरी फक्त 1-3% बाळांमध्येच याचं प्रमाण जास्त सिरियस आहे आणि बाळ दगावण्याचं प्रमाण हे खूप खूप कमी आहे, त्याच्यामुळे खूप घाबरण्याचं कारण नाहीये. सगळे लोक म्हणतात की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना याचा जास्त त्रास होणार आहे, परंतु जे काही स्टॅटिस्टिक्स किंवा दुसऱ्या देशांमधून जे काही आपल्याला स्टॅटिस्टिक्स किंवा डाटा मिळतो आहे त्याच्यानुसार असं लक्षात आलेलं आहे की नवजात शिशूंमध्ये हा आजार तितका जास्त प्रमाणात नाही आहे आणि जे बाळ सिरियस होत आहेत त्यांच्यामध्ये दगावण्याचं प्रमाण हे फक्त 1% आणि त्यापेक्षाही कमी आहे. तर सगळ्यांना मी हेच सांगेल की काळजी घ्या, मास्क वापरा, हात स्वच्छ ठेवा आणि सामाजिक अंतर पाळा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.